नमस्कार. मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. मिशन आरंभ हा नवीन उपक्रम आपल्यासाठी आणला याची जी संकल्पना आहे ती आहे अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष एरेकर साहेब आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारे आपले अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब व माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय कडू साहेब यांनी आपल्याला यासाठी विशेष असं मार्गदर्शन केलेलं आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन तासिका घेण्याची संधी देणाऱ्या जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती कार्ले मॅडम, संगमनेर पंचायत समितीचे कर्तव्य तत्पर गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब आणि तालुका नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांचे प्रथम मी आभार मानते. त्याचप्रमाणे या ऑनलाईन तासिका आपल्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करणारी आमची तंत्रस्नेही टीम, त्यामध्ये सुरेश भारती सर, पावसे सर, संदीप पावसे सर, सुरेश आंबरे सर आणि इतर तंत्रस्नेही शिक्षक यांची सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आजच्या तासिकेमध्ये आपण कालचा जो दिनदर्शिका हा घटक घेतला त्या दिनदर्शिका घटकाचा पुढील भाग आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. प्रथम मी माझी ओळख आपणास करून देत आहे. माझे नाव श्रीमती संगीता जगन्नाथ पाटोळे. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिपणात असते. माझ्या शाळेविषयी मी थोडेसे फक्त दोन वाक्य तुम्हाला सांगते किंवा थोडक्यात थोडीशी माहिती सांगते. कानिपणात वस्ती ही छोटीशी शाळा आहे आणि या शाळेमध्ये, या द्विशिक्षकी शाळेमध्ये 44 विद्यार्थ्यांचा पट आहे आणि विशेष म्हणजे सलग 5 वर्ष या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा यासाठी पात्र आहेत. या शाळेतले मुख्याध्यापक श्री अशोक खांडे सर यांनी मला ह्या ऑनलाईन तासिकेसाठी संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे या ऑनलाईन तासिकेमध्ये कानिपणात वस्ती शाळेचे मुख्याध्यापक खंडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि या वर्षाचं विशेष म्हणजे 10 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आणि 4 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत. माझ्या विद्यार्थ्यांचा मी ज्या पद्धतीने अभ्यास घेऊ शकते त्याच पद्धतीने ते मार्गदर्शन आपल्याला लाभावं आणि आपण सुद्धा त्याच पद्धतीने खूप चांगला अभ्यास करावा अशीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. आपला जो कुट प्रश्न घटक आहे, या कुट प्रश्न घटकांतर्गत आपण दिनदर्शिका या घटकाचा उर्वरित भाग म्हणजे थोडासा काठिण्य पातळीचा भाग या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण कालच्या तासिकेला जे मुद्दे अभ्यासले त्याची फक्त एकदा मी तुम्हाला आठवण करून देते. कालच्या तासिकेमध्ये सामान्य वर्षामध्ये एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी एक दिवसाने पुढे जातो. लीप वर्ष असेल तर एखाद्या वर्षीचा वार पुढील वर्षी 2 दिवसाने पुढे जातो. या घटकांचा काल आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण पुढील मुद्दे अभ्यासून त्यानंतर आपल्या उदाहरणांचा सराव करणार आहोत. लीप वर्षात 1 जानेवारीला बुधवार असेल, लीप वर्षात 1 जानेवारीला जर बुधवार असेल तर पुढील वर्षात 1 जानेवारीला शुक्रवार असेल. लीप वर्षातील 28 पर्यंतच्या दिवसांचे वार वर्षात 2 दिवसांनी पुढे जातात. 28 फेब्रुवारीच्या नंतरच्या दिवसांचे वार पुढील वर्षात 1 दिवसाने पुढे जातात. आता हा नियम काल आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे. 1 जानेवारीला जर बुधवार असेल आणि ते लीप वर्ष असेल तर तो वार 2 दिवसांनी पुढे जाणार आहे. पण त्यासाठी आपल्याला 28 फेब्रुवारी हा दिवस त्यामध्ये येणे अपेक्षित आहे. जर 28 म्हणजे 28 नंतरचा 29 तारीख त्यामध्ये आली तर ते लीप वर्ष असते. लीप वर्षासाठी 29 तारीख. सामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात फेब्रुवारी महिन्याचे, पण लीप वर्षामध्ये
एकोणतीस दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो आणि ज्या वेळेस आपण लीप वर्ष, हे लीप वर्ष जेव्हा आपण पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला एकोणतीस तारीख पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे जे दिवस दिवस जे पुढे जातात त्यामध्ये जर एकोणतीस तारीख ऍड असेल किंवा एकोणतीस तारीख असेल तरच आपल्याला दोन दिवसांनी पुढे जायचे आहे, अन्यथा आपले सामान्य त्या ठिकाणी आपण गृहीत धरणार आहोत म्हणजे लीप वर्ष. आपला दुसरा मुद्दा आहे याची सुद्धा चर्चा थोड्या प्रमाणात आपण काल केलेली आहे. महिन्यातील एक दोन तीन बघा, महिन्यातील एक दोन तीन या तारखांना जे वार येतात तेच वार अनुक्रमे एकोणतीस तीस एकतीस या तारखांना येतात. महिन्यातील कोणते वार पाच वेळा येतात हे यावरून ठरते. बघा कालचा आपला विषय झालेला आहे, अठ्ठावीस दिवसाचा जर महिना असेल, अठ्ठावीस दिवसांचा महिना असेल तर कोणताही वार पाच वेळा येत नाही. एकोणतीस दिवसांचा जर महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो हे लक्षात ठेवा. अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसांचा जर महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात, आणि एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार हे पाच वेळा येतात. आता जेव्हा आपण हे पाच वेळा येणारे वार आहे, समजा एकोणतीस तारखेचा वार हा एक एक म्हणजे एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा आहे, तीस दिवसाचा असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात, आणि एकतीस दिवसांचा जर महिना असेल तर एक दोन आणि तीन या तारखेचे वार पाच वेळा येतात. यावरून आपल्याला समजा एक तारीख आहे तर मग एक तारखेच्या समान वाराला येणाऱ्या तारखा जर आपण त्याच्यात सात सात दिवस ऍड केले मिळवले तर आपल्याला एक आठ पंधरा बावीस एकोणतीस ह्या सर्व तारखा एकाच वाराला येणार. त्यानंतर दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस या तारखांचे वार सुद्धा सारखेच असणार, समान असणार. त्यानंतर तीन दहा सतरा चोवीस आणि एकतीस ह्या तारखांचे वार. म्हणजे याचा उपयोग आपल्याला जेव्हा यापैकी किंवा याच्या जवळची एखादी तारीख दिलेली असते त्यावेळेस आपल्याला ह्या तारखेपर्यंत येऊन एक दोन तीन तारखेपर्यंत लगेच पोहोचता येते. म्हणून आपण ह्या तारखांच्या ह्या तारखा जर आपण पाठ केल्या किंवा ह्या तारखा जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला वार काढणे अधिक सुलभ जाते. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचे समजा एकोणतीस तारखेचा महिना असेल तर एक तारखेचा म्हणजे आपल्याला एक आठ पंधरा बावीस एकोणतीस तीसचा असेल तर एक आणि दोन याचा आपण विचार करणार आहोत, आणि एकतीस तारखेचा जर असेल तर एक दोन तीन आपल्याला एक दोन तीन या तारखेचे वार पाच वेळा येतात. आणि म्हणून त्याच्या समान ज्या तारखा आहे त्याच्या सात दिवसांनी येणाऱ्या ज्या तारखा आहे त्या तारखा जर आपण पाठ केल्या तर हा प्रश्न आपल्याला सोडवणे अधिक सुलभ होईल. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे बघा, लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी व मार्च मधील अठ्ठावीस पर्यंत प्रत्येक तारखेचा वार सारखाच असतो. लीप वर्ष नसेल तर, आणि लीप वर्ष असेल तर त्यामध्ये चेंज होतो, एक दिवसाचा फरक पडतो. आता नऊ नंबरचा जो मुद्दा आहे तो सुद्धा काल सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये
जास्त वेळ न घालता फक्त आपण त्याची थोडीशी माहिती घेऊन आपल्या उदाहरणांकडे जाणार आहोत. एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना सातने भागले, त्यांना एखाद्या महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना सातने भागले की एकूण पूर्ण आठवडे मिळतात. काल सामान्य वर्षांचे दिवस त्याला आपण सातने भागले होते, तसे इथं दिवस महिन्याचे घ्यायचे आहेत आणि महिन्याचे दिवस घेऊन त्याला जर सातने भागले तर आपल्याला पूर्ण आठवडे मिळतात. आणि जेवढे दिवस शिल्लक राहतात तेवढ्या दिवसांनी एखाद्या तारखेचा वार पुढील महिन्यात पुढे सरकतो. याचं एक उदाहरण आपल्याला इथं दिलेले, एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस आहेत असतात आणि 30 भागिले जर आपण 7 केले तर 4 पूर्ण आठवडे त्या ठिकाणी आणि बाकी 2 उरते. म्हणजेच 3 एप्रिलला जर सोमवार असेल तर तो 3 एप्रिलचा मे मध्ये तो 2 दिवसांनी म्हणजे 2 दिवस त्याच्यात ऍड होणार आणि त्या ठिकाणी बुधवार असेल. आणि 31 दिवसाचा जर महिना असेल, 31 दिवसाचा 31 दिवसांचा जर महिना असेल तर पुढील महिन्यात वार 3 दिवसांनी पुढे जातो. याला कारण आहे, जर 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि 31 दिवसांना जर आपण 7 ने भागले तर 3 उरतात आणि मग 3 दिवसाने तो पुढे जातो. 29 दिवसाचा जर महिना असेल तो वार 1 दिवसाने पुढे जातो. आणि यामध्ये जर 28 दिवसाचा महिना असेल तर कोणताही वार 5 वेळा येत नाही आणि त्यामुळे कोणताही दिवस त्या ठिकाणी पुढे जाणार नाही. सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या आवडीचा विषय बघा, दिन विशेष. आपण खूप हुशार आहात, आपल्याला एक तारीख दिली, एक वार दिला तर आपण पुढचा वार पुढची तारीख अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन काढतो. पण जर आपल्याला एखादा दिवस त्याची तारीख न देता दिलेला असेल तर आपला गोंधळ होतो, तारीख आपल्याला आठवत नाही. त्याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जे कॅलेंडर आहे, आपला तास संपल्यानंतर आजचा आपला एक कार्यक्रम त्याच्यामध्ये झाला पाहिजे की आपले जे कॅलेंडर आहे ते घ्या, प्रत्येक महिन्यामध्ये आलेले दिन विशेष आपल्या वहीमध्ये लिहून काढा. कोणत्या दिवसाचा विशेष काय किंवा याची तारीख काय, अजून त्या ठिकाणी दुसरं कोणाची जयंती येते किंवा कोणाची पुण्यतिथी आहे किंवा ह्या दिवसाचं महत्व काय आहे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचंय. आणि जेव्हा त्या तारखा आपल्या तोंडपाठ असतील किंवा तो दिन विशेष आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्याला त्यावरील उदाहरणे सोडवणे अतिशय सोपे जाणार आहे. बघा, प्रत्येक वर्षातील बालदिन, बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. आपल्याला तारीख इथं बालदिनाची तारीख दिलेली आहे, मग बालदिनाच्या दिवशी कोणाची जयंती असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षक दिन, बऱ्याच जणांना शिक्षक दिन माहिती असतो पण शिक्षक दिनाच्या दिवशी असलेली जयंती. आता हे काम मी आज तुमच्याकडे देणार आहे, तुम्ही कॅलेंडर घेणार आणि त्या कॅलेंडर मधले सर्व दिन विशेष त्या ठिकाणी लिहून ठेवायचे आहे. त्यानंतर स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, या दिवशी सारखाच वार असतो. बघा, आपल्याला आता काहींनी याचं सूत्रपाठ केलेलं आहे, मी माझ्या पद्धतीने मुलांना सांगत असते, शी बा स्वा टी. आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने पाठ केलेले असेल पण आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे, शी म्हणजे शिक्षक दिन, बा म्हणजे बालदिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. बघा, परत एकदा सांगते, शी म्हणजे शिक्षक दिन, बा म्हणजे बालदिन, स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. एकाच वर्षामध्ये या सर्वांचे वार हे सारखेच असतात, म्हणजे वर्ष नाही, प्रत्येक वर्षातलं चालू आहे. आपल्याला ज्या वर्षामध्ये समजा 2024 असेल, 2024 ला जर शिक्षक दिन मंगळवारी असेल
तर बालदिन पण मंगळवारीच असणार, स्वातंत्र्य दिनाची पण तारीख मंगळवार असणार, आणि टिळक पुण्यतिथी सुद्धा मंगळवारी असणार. आणि हे असं का होतंय तर ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे जर सगळे पाहिले तर आपण फेब्रुवारी नंतर आलेले म्हणून शक्यतो त्यांची जे सारखे वार आहे किंवा ते सारखेच राहतात. याशिवाय अजून त्या वर्षातील महाराष्ट्र दिन, 1 मे कामगार दिन म्हणतो आपण त्याला, महात्मा गांधी जयंती, महात्मा गांधी जयंती या दिवशीच लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते. मग आपल्याला त्या दोन्ही जयंती त्या ठिकाणी लक्षात आल्या पाहिजे. समजा आपल्याकडं जे प्रश्न असतात महात्मा गांधी जयंती सोडून आपल्याला दुसरी लालबहादूर शास्त्रींचं दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी तो वा ती तारीख लक्षात असली पाहिजे. त्यानंतर नाताळ 25 डिसेंबर या दिवशी सुद्धा सारखाच वार असतो. आणि हे आपण जे महाराष्ट्र दिन, नाताळ आणि महात्मा गांधी जयंती याला म म ना, आता प्रत्येकाने सूत्र वेगळे बनवलेले असतील पण आपल्याला जसं लक्षात राहील मी चांगल्या पद्धतीने कसं समजून घेऊ शकतो या पद्धतीने आपण हे सूत्र त्या ठिकाणी घेणार आहोत. म म्हणजे महाराष्ट्र दिन, म म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे नाताळ. या दिवशी सारखाच वारा असतो. सारख्याच वारी येणाऱ्या या दिनविशेषांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आपण 10 मुद्दे आपले काल आणि आजचे, या 10 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपले उदाहरणं सोडवायची. आणि उदाहरणं सोडवताना कोणताही नियम आपल्याला लिहायचा नाही. नियम लिहिण्यापेक्षा मी हे कोणत्या पद्धतीने सोडवू शकतो, मला हे कोणत्या पद्धतीने अधिक विषय चांगल्या प्रकारे सोडवता येईल याचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. मग आता आपण ह्या 10 मुद्द्यांच्या आधारे, पण आधी मी तुम्हाला सांगितलेलं काम सर्व विद्यार्थ्यांनी एकदम छान आणि ते आपल्या एका ठिकाणी भिंतीवर लावून ठेवा घरामध्ये की जिथे तुमचा जास्त वावर आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिनविशेष. चला, आज ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्यातला दिनविशेष काय आहे, सप्टेंबर महिना आहे, मग या सप्टेंबर महिन्यामध्ये काय दिनविशेष आलेला आहे असं आपण डिसेंबर पर्यंत जाऊया. बघा त्यावर आलेला कुठलाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आढळणार नाही, म्हणजे आपण त्याचा एक सखोल अभ्यास त्या ठिकाणी केलेला असणार आहे. आता आपण उदाहरणांकडे जाणार आहोत. बघा आपल्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण आहे आणि ते सर्व विद्यार्थ्यांनी वाचलेले असणार. बघा, एका वर्षी बालदिन जर शनिवारी आला होता तर त्याच वर्षातील नाताळ कोणत्या वारी आला असेल. प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न सोडवताना अतिघाई आपल्याला त्या ठिकाणी करायची नाहीये. प्रश्न समजपूर्वक वाचायचा आहे आणि समजपूर्वक जर आपण प्रश्न वाचला तर हा प्रश्न आपण छान पद्धतीने सोडवू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने तो आपल्याला सोडवता येणार आहे. बघा, एका वर्षी बालदिन, पहिलं काम आपल्याला आपल्या बालदिनाची तारीख लिहिली पाहिजे. 14 नोव्हेंबर आपल्या बालदिनाची तारीख आणि त्याचा वार आहे शनिवार. शनिवार बालदिन शनिवार आहे तर त्याच वर्षातील, सगळ्यात महत्वाचा, त्याच वर्षातील. आता आपण जर विचार केला तर शिबास वाटीमध्ये बसणार नाहीये, ममनामध्ये बसणार नाही, मग आता आपल्याला याचा विचार कसा करायचा आहे. आता आपण पाहिलं होतं 1, 2, 3 तारखेच्या वारावरून, तर आपण ही सोप्या पद्धतीने किंवा ही माझी सोपी पद्धत मला वाटली म्हणून मी त्या पद्धतीने सोडवणार आहे. प्रथम जो नोव्हेंबर महिना आहे, हा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्याचे राहिलेले दिवस घ्या. पूर्ण नाही शब्द लिहिला तरी चालेल, पण त्याचे काय करा, राहिलेले दिवस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. समजा नोव्हेंबर जो महिना आहे तो 30 दिवसाचा आहे आणि त्यातले 14 दिवस जर आपण मायनस केले म्हणजेच आपल्याला त्याचे राहिलेले दिवस 16 दिवस या ठिकाणी घ्या. आणि नोव्हेंबर नंतर डिसेंबर आहे, आता ह्या डिसेंबर महिन्याचे त्याच वर्षातील नाताळ, नाताळ हा डिसेंबर मध्ये असतो,
म्हणजेच डिसेंबर महिन्याचे दिवस आहेत 25. पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस घ्या आणि शेवटचा जो महिना आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे त्या महिन्याचे झालेले दिवस घ्या. म्हणजेच मधल्या महिन्यांचे आपल्याला पुढील उदाहरणामध्ये सांगणार आहे. याची प्लस करा, ऍडिशन केली, बघा दिवस किती आले, डिसेंबर 25, याचे 4, 41 दिवस आले. त्याचे आठवडे करून घ्या. आता याची वजाबाकी आपण करणार आहोत. 6 दिवस उरले, 6 दिवसाने आपल्याला बालदिनानंतरचा वार काढायचा आहे आणि नंतरचा वार काढताना 6 दिवस पुढे जा किंवा 1 दिवस पाठीमागे या. आता 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस जर पाठीमागे आलो तर आपल्याला शनिवारच्या आधीचा दिवस आहे शुक्रवार. तुम्ही आता शनिवार नंतर 6 दिवस सुद्धा मोजू शकता. 6 दिवस मोजले तरी शुक्रवार भरणार आहे आणि आपण शनिवारच्या आधी 1 दिवस जरी गेलो तरी आपला वार शुक्रवार येणार आहे. म्हणजे त्याच वर्षातील नाताळ याचा वार असणार आहे शुक्रवार. बघा आपल्याला आधी तारीख लिहायची आहे. तारीख लिहिल्यानंतर जो पहिला महिना असतो आणि महिने आपल्याला क्रमाने लिहायचे. पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस घ्या. जो शेवटचा महिना आपल्याला विचारलेला असतो त्याचे झालेले दिवस घ्या. त्यांची बेरीज करा. बेरीज करल्यानंतर त्याच्या आठवड्यामध्ये रूपांतर करून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपले जे दिवस उरतात तेवढ्या दिवसांनी पुढे जा. 6 दिवसांनी पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस मागे आलो तर तोच वार असतो. म्हणजेच आज आपलं या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे शुक्रवार. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. आणि प्रश्न पाहताना सर्व विद्यार्थ्यांनी एकदम छान सावकाश असं लक्ष द्यायचंय. प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न आहे बघा, 2014 साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता. आपण जेव्हा प्रश्न वाचतो त्याच वेळेस आपण काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. साली स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला होता तर 2015 या वर्षी गांधी जयंती दिवशी कोणता वार असेल. बघा आता आपण विचार करतोय, आपल्याला शिबासवाटीमध्ये बसणार आहे नाही बसत आहे, पण आपल्याला 2014 आपल्याला या ठिकाणी 2014 सालचा स्वातंत्र्य दिन दिलेला आहे आणि आपल्याला 2015 या वर्षीची गांधी जयंतीचा वार तारखा. यासाठी दिन विशेष पाठ पाहिजे आणि हा प्रश्न सोडवताना एकदम शांतता पाहिजे तर आपल्याला हा प्रश्न व्यवस्थित. आता हा प्रश्न कसा सोडवणार किंवा हा प्रश्न सोडवताना मी काय विचार केला पाहिजे, मला 2014 सालचा स्वातंत्र्य दिन आहे, 2014 सालचा स्वातंत्र्य दिन दिलेला आहे आणि 2015 या वर्षीची गांधी जयंतीचा वार त्या ठिकाणी काढायचंय. आता स्वातंत्र्य दिनाची तारीख लिहून घ्या. पंधरा ऑगस्ट 2014 स्वातंत्र्य दिन त्याचा वार आहे शुक्रवार. शुक्रवार दिलेला आहे तर आपल्याला 2015 ची गांधी जयंती काढायची. सगळ्यात महत्वाचं आपण काय करूया, 15 ऑगस्ट 2014 आहे तर आपण 15 ऑगस्ट 2015 चा वार काढून घेऊया. 15 ऑगस्ट 2015 चा वार प्रथम काढूया. म्हणजे एक वर्षाने आपण 15 मध्ये जाऊया. आपण स्वातंत्र्य दिन 15 चा काढूया. 15 ऑगस्ट 2015 काल पण आपण शिकलेले, बघा तारखा समान आहेत. 14-15 हा एक वर्षाचा कालखंड आहे आणि ह्या एक वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर एक सामान्य वर्ष येतो म्हणजे वार 1 दिवसाने पुढे जाणार आहे तो वार आपला असणार आहे
शनिवार। यामध्ये सामान्य वर्ष आहे म्हणजे आपला वार आता 15 ऑगस्ट 2015 वार आपण या ठिकाणी काढून घेतलेला आहे, त्यावरून आपण गांधी जयंतीच्या दिवशी कोणता वार आहे ते त्या ठिकाणी काढणार आहोत। बघा आपला वार आहे शनिवार। आता आपल्याला काढायचं आहे 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर 2015 वार। आता आपले वर्ष समान झालेले आहेत आणि वर्ष समान झालेले आता आपल्याला 15 ऑगस्ट पासून 2 ऑक्टोबर महिना महिना चेंज महिना बदल झालेला आहे। मग हा महिना बदल झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, पहिल्या महिन्याचे राय आता महिने आपण क्रमाने लिहून घेऊया। पहिला महिना जर आपण लिहिला, पहिला महिना ऑगस्ट, फक्त लिहिते ऑगस्ट, नंतर सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबर। आता आपलं ठरलेलं आहे पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस घ्या, म्हणजे 31 वजा 15। आता याच्यासाठी आपल्याला महिन्यांचे दिवस तोंडपाठ पाहिजे। महिन्यांचे दिवस जर आपले तोंडपाठ असेल तर आपल्याला त्याचे दिवस घेणे सोपे जाते। पर ऑगस्ट महिन्याचे दिवस 16, त्यानंतर सप्टेंबर महिना हा 30 दिवसांचा आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात, म्हणून आपण इथे 2 लिहिणार आहोत। आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर म्हणजेच आपला इथं 2 येणार आहे, म्हणजे पहिल्या महिन्याचे राहिलेले दिवस आणि शेवटचा जो महिना आहे त्याचे झालेले दिवस। आणि जे मधले महिने येतात त्यांना आपल्याला 28 दिवसाचा असेल तर कोणताही, म्हणजे इथं 0 घ्या, 30 दिवसाचा महिना असेल तर 2 घ्या, 31 दिवसाचा महिना असेल तर 3 घ्या आणि 29 दिवसाचा महिना असेल तर 1 घ्या। आता यांची बेरीज करा, बेरीज 20 आलेली आहे। मग आता 20 च्या आठवड्यामध्ये रूपांतर करा, 7 दुणे 14, 6 उरलेत म्हणजे 6 दिवसाने आपल्याला पुढे जायचंय। 6 दिवसाने पुढे जा किंवा 1 दिवस मागे या। मग आता आपला शनिवार, आता शुक्रवारचा या ठिकाणी काही संबंध राहिलेला नाही, आपण 2015 शनिवार हा वार काढून घेतलेला आहे। 1 दिवसाने मागे जा म्हणजे आपला वार आहे शुक्रवार। बघा शांततेने जर आपण, आता याच्यामध्ये क्रिया भरपूर आहे, तुम्हाला 2014 वरून 2015 सालात या। काही विद्यार्थी थोडासा वेगळा विचार करू शकतात पण आपल्याला सुटेबल असा विचार आपण त्या उदाहरणांच्या ठिकाणी करायचा आहे। आणि शांततेने जर आपण उदाहरण सोडवलं तर त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकणार नाही। चला पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया। बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे सोडवायचंय। 2016 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी रविवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? सुरुवात आपली अशी असली पाहिजे की मला जे दिन विशेषांचं सूत्र सांगितलंय त्यामध्ये बसतंय का, त्यानुसार मी सोडू शकते का किंवा मी सोडू शकतो का, हा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत। समजा 2016 या वर्षी बालिका दिनाच्या दिवशी रविवार आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला बालिका दिनाची तारीख माहिती पाहिजे। जर आपल्याला बालिका दिनाची तारीखच माहिती नसेल तर आपल्याला महाराष्ट्र दिनाची तारीख माहिती आहे तरी आपण वार काढू शकणार नाही। म्हणून सगळ्यात महत्वाचं आपले जे दिन विशेष आहे ते दिन विशेष आपल्या पाठ असले पाहिजे किंवा ते आपल्याला अवगतच असले पाहिजे। आणि जर ते आपल्याला अवगत असेल तर आपला हे दिनदर्शिकेचे प्रश्न आपण समजपूर्वक आणि छान पद्धतीने सोडू शकतो, ते आपल्याला सोडवता पण येतील। आता इथं बघा बालिका दिनी 2016 बालिका दिन 3 जानेवारी 2016 तारीख आपल्याला नोट डाऊन करायची आहे। 3 जानेवारी 2016 बालिका दिन, त्या दिवसाचं अजून जे महत्व आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे। आपल्याला याच्याशी संबंध दिलाय, या अजून पुढचा दिलाय,
ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. 3 जानेवारीचा बालिका दिन आपल्याला त्या ठिकाणी तीन जानेवारी 2016 चा बालिका दिन आहे. आणि बालिका दिनाची तारीख आहे फक्त बालिका दिन. समजा आपल्याला पेपरमध्ये लिहिताना आपल्याला आपल्या पद्धतीचा वापर करून लिहा. आपण लिखाणामध्ये जर जास्त वेळ घालवला तर पुढची उदाहरण आपले सोडवायचे राहून जातात. म्हणून काय करा, एकदम शांततेने आपल्याला सुटेबल असं करा. बालिका दिनात रविवार आहे तर आपल्याला त्याच वर्षी म्हणजे 2016 त्याच वर्षीचा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोणता वार असेल, म्हणजे वर्ष आपलं सेम येणार आहे 1 मे, महाराष्ट्र दिनाची तारीख आणि वर्ष आहे 2016. 2016 मग आपण विचार केलाय, आताच आपण त्याच्यावरच एक उदाहरण सोडवलेलं आहे की मला 2016 हे साल एकच आहे म्हणजे त्याच वर्षातला दिवस काढायचा आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आधी महिने लिहून घ्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आता तुम्ही फक्त पहिलं अक्षर जरी लिहिलं तरी चालतंय, एवढा जास्त वेळ घालण्याची गरज नाही आपल्याला त्यामध्ये. एप्रिल आणि मे, कारण मेचा दिवस काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, पहिला जो महिना असता त्याचे राहिलेले दिवस लिहून घ्या. आता 31 वजा जर 3 केले तर त्या महिन्याचे आपले 28 दिवस शिल्लक राहतात. मग जानेवारीचे 28 दिवस. जानेवारीचे 28 दिवस लिहिले. आता फेब्रुवारी महिना घेताना आधी ते लीप वर्ष आहे की अनलीप वर्ष आहे, म्हणजे लीप आहे की सामान्य वर्ष आहे. मग 2016 हा आपल्याला तोंडी चारची कसोटी वापरता येते. हे 16 म्हणजे हे लीप वर्ष आहे आणि जानेवारी नंतर फेब्रुवारी महिना आहे म्हणजे लीप वर्ष असेल तर तुम्हाला 1 दिवस घ्यायचा आहे. मार्चचे 31 दिवस आहे, 31 दिवसाचा महिना असेल तर 3 दिवस आपण घेणार आहोत. एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे तर त्याचे 2 दिवस आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि मे महिन्याचे झालेले दिवस घ्यायचे म्हणजे आपल्याला 1 दिवस त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि 1 दिवस लिहून आपल्याला त्याची बेरीज करायची. 8 आणि 1 9 9 3 12 14 15 म्हणजे किती झाले, 35. 35 मध्ये आठवडे करून घ्या म्हणजे उरलेले दिवस आपल्या लक्षात येतात. 7 7 5 35 म्हणजे आपला एकही दिवस उरला नाही, म्हणजेच तोच वार. म्हणजे 7 आपला पूर्ण आठवडे झाले म्हणजे तोच वार येणार रविवार. म्हणजेच आपल्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रविवार, पर्याय क्रमांक 1. आणि आपण जेव्हा पर्याय लिहितो आपण काढलेलं उत्तर आणि त्याचा मेळ घाला, नाहीतर आपण इकडे उत्तर बरोबर काढलेलं असतं पण कधी कधी आपल्या उत्तराचा लिहिताना पर्याय आपल्याकडून चुकू शकतो. म्हणून आपण काढलेलं उत्तर आणि आपल्या पर्यायामध्ये असलेले उत्तर यांची सांगड घाला. शांत डोक्याने त्या उत्तराचा विचार करा आणि नंतर आपला प्रश्न त्या ठिकाणी सोडवा किंवा उत्तर त्या ठिकाणी गोल करा. जर आपण एकदा गोल रंगवला तर परत आपण ते उत्तर खोडता येत नाही किंवा खाडाखोड करू शकत नाही. म्हणून गोल रंगवण्याच्या अगोदर विचार करा, रंगवल्यानंतर अजिबात विचार करू नका. कारण आपण जरी त्याच्यावर काट मारली तरी आपल्याला पुढे तो गोल रंगवताना तो रंगवला तरी त्याचे मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. मग आपण पुढच्या प्रश्नांचा वेळ वाया घालवतो. म्हणून त्या ठिकाणी शांततापूर्वक काय करायचं, आपण तो प्रश्न सोडवायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन हजार 2013, आता तुम्ही सुद्धा मनातल्या मनात हा प्रश्न वाचून ठेवलेला आहे. 2013 या वर्षी शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर 2014 या वर्षात नाताळ कोणत्या तारी असतील. अगदी आपण 1 नंबरचा प्रश्न घेतला, त्या 1 नंबरच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. म्हणजेच आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचं, आपण एक पद्धत जर अवलंबली तर ती आपल्याला अवघड वाटू द्या पण ती सरावाने तीच पद्धत आपण त्या ठिकाणी वापरली पाहिजे. जर आपण वेगळा प्रयोग करायला गेला तर आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता दाट असते. म्हणून
आपण ज्या पद्धतीने किंवा ज्या मुद्द्यांच्या आधारे किंवा आपण शिकवताना जी पद्धती वापरणार आहे त्याचाच वापर आपण त्या ठिकाणी करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, आपल्याला इथं 2013 या वर्षीचा शिक्षक दिन गुरुवार. मग आता आपल्याला शिक्षक दिनाची तारीख माहिती आहे, शिक्षक दिनाची तारीख आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 5 सप्टेंबर. आता मी थोडे शॉर्ट मध्ये घेते, 5 सप्टेंबर 2013 याचा शिक्षक दिन. हा शिक्षक दिन तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा दिवस, शिक्षक दिन त्याचा वार आहे गुरुवार. आता सगळ्यात महत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे की मला 2013 दिलेला आहे आणि 2014 नाता काढायचंय, तर मी आधी 2014 शिक्षक दिन काढून घेणार. म्हणजे 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर 2014 शिक्षक दिन आधी काढणार, शिक्षक दिनाचा वार काढणार आणि नंतर मग नाताळाचा वार काढणार. पहिल्यांदा आपल्याला ज्या सारख्या तारखा आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी काय विचार करायचा नाहीये. 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर. त्यानंतर 13 आणि 14 एक वर्ष पुढे जायचंय आपल्याला, एक वर्ष विचार केला तर 13 पण लीप वर्ष नाहीये आणि 14 पण लीप वर्ष नाहीये. मग ह्या एखादा वार पुढील वर्षी सामान्य वर्षामध्ये एक दिवसाने पुढे जातो, म्हणजे त्या दिवशी शुक्रवार असणार आहे शिक्षक दिनाचा. काही मुलं एवढा वार काढून लगेच आपलं उत्तर पर्यायामध्ये आहे, लगेच उत्तर लिहून टाकतात, पण नाही, आपण शिक्षक दिनाचा वार काढलेला आहे आणि शिक्षक दिनाचा वार काढल्यानंतर आता आपल्याला हा 2014 शिक्षक दिन आपला शुक्रवार आहे. तर आता आपल्याला 2014 नाताळ काढायचा आहे. नाताळाची तारीख आपली आहे 25 डिसेंबर, 25 डिसेंबर 2014. बघा आता या वर्ष आपण या वेळेस आपण वर्ष सारखे केले, म्हणजे इथं वर्षांचा विचार आपल्याला करायचा नाहीये जास्त, इथं वर्षांचा विचार नाही करायचा. आता आपल्याला महिने बदलले, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर, आता 4 महिन्यांचा आपण विचार करणार आहोत. आता आपण लिहूया पहिला महिना सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि फार पूर्ण महिना लिहित बसू नका, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आपला जेवढा वेळ वाचेल तेवढा आपल्याला तो वेळ त्या ठिकाणी कमी करायचा आहे. आता सप्टेंबर महिन्याचे राहिलेले दिवस घ्या, 30 मधून 5 वजा करा तर त्याचे 25 दिवस उरलेत. सप्टेंबर महिन्यात आपल्याला 25 दिवस ऍड लिहायचे आहेत. त्याच्या पुढचा महिना ऑक्टोबर महिना आहे, तो किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा आहे, तर त्याचे 3 दिवस लिहिणार आहोत. नोव्हेंबरचे 2 दिवस. आता हे 3 आणि 2 का घेतले हे मी तुम्हाला सांगितलेले. जर 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतात आणि 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात, म्हणजे 2 वार 5 वेळा येतात. म्हणून आपण ते 3 आणि 2 लिहिलेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचे झालेले दिवस आहेत 25, त्याची प्लस करा, 5 आणि 3 8 आणि 2 15 5 8 आणि 2 10 आणि 5 15, 55 चे आठवडे करा म्हणजे त्याला भागिले 7 करा. आपल्याला 7 आणि 7 = 49 लिहा, त्याची मायनस करा, 49 तुम्ही मायनस केली. आता तुम्ही मायनस तुमच्या पद्धतीने करू शकता, 6 दिवस उरले, 6 दिवसाने पुढे जा किंवा 1 दिवसाने मागे या. आपल्याला 1 दिवसाने मागे जाणं खूप सोपं आहे, म्हणजे शुक्रवारच्या आधी आपला गुरुवार असणार आहे, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. बघा आपल्याला अवघड वाटणारं उदाहरण, आता हे काठिण्य पातळीचं उदाहरण असतं. बरेच मुलं 2013 नाताळ काढून ठेवतात, 2014 पर्यंत आपण जात नाही. म्हणून आपण जरा थोडं शांत डोक्याने जर आपण याचा विचार केला तर आपण तो वार एकदम छान काढू शकतो. चला आता आपण पुढील उदाहरणांकडे जाऊया. बघा 25 जानेवारी 2016
25 जानेवारी 2016 रोजी सोमवार होता। तर 2014 या वर्षीच्या बालिका दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? आता प्रश्न वाचताना काय करा, सुरुवातीला आपण काय करू, तारीख लिहून घ्यायची आहे 25 जानेवारी 2016। 25 जानेवारी 2016 रोजी सोमवार आहे, त्याचा वार आपल्याला दिलेला आहे सोमवार। तर 2014 या वर्षीच्या बालिका दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? 2014 या वर्षीच्या बालिका दिनाच्या म्हणजे 3 जानेवारी 2014 त्याचा वार आपल्याला काढायचा आहे। आता इथे महिना सेम आहे पण तारीख सेम नाहीये आणि तुमचं साल पण सारखं नाहीये, मग आपल्याला विचार करताना आपल्या विचारांची गती थोडीशी वाढवावी लागेल किंवा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल। अरे 5 जानेवारी 2016 वार मला या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे 25 जानेवारी 2016 सोमवार आलेला आहे। मग आता आपल्याला जर 3 जानेवारी 2014 कडे जायचंय तर आपण काय करूया, आधी ह्या 2016 त्याचा आपण 3 जानेवारीचा वार काढून घेऊया आणि 3 जानेवारीचा वार काढल्यानंतर आपण 2 वर्ष पाठीमागे जाऊया। बघा 25 जानेवारी वार काढणं सुद्धा सोपं आहे, 25 जानेवारीचा वार तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला मी एक सूत्र सांगितले बघा, 1, 8, 15, 22, 29 ह्यात ह्या तारखेंचे वार सारखेच असतात। मग तसं आपण जर 24 तारखेला गेलो पाठीमागे तर 24 जर इथं सोमवार असेल तर 24 रविवार असणार आहे आणि 24 ही 3 तारीख, 3 तारीख आणि 24 तारखेचा संबंध आहे बघा। 3, 3 नंतर 10, 10 नंतर 17, 17 नंतर 24 आणि 24 नंतर 31 म्हणजेच मला 24 तारखेचा वार जर रविवार आला तर माझा 3 जानेवारी 2016 वार रविवार आहे। 3 जानेवारी 2016 वार रविवार झाला, रविवार सोमवारच्या आधीचा वार, 1 दिवस पाठीमागे गेलोय आपण, सोमवारच्या आधी रविवार आहे। आणि हे कोणत्या सूत्राने काढलं किंवा कसं काढलं, आता काही जणांना समजा 1, 8, 15, 22, 29 जर लक्षात राहिलेच नाही तर तुम्ही 7-7 वजा करत जा 3 तारखेपर्यंत, पण त्याच्यात थोडासा वेळ जास्त जातो आपला। मग तुम्ही जर हे समान तारखेला येणारे वाराचं सूत्र जर त्या ठिकाणी वापरलं तर आपल्याला तो वार काढणे अतिशय सोपं जाणार आहे। म्हणजे आता आपला 3 जानेवारी 2016 वार आलेला आहे, आता आपल्याला काढायचं आहे 3 जानेवारी 2014 वार, म्हणजे पाठीमागे जायचंय आपल्याला। पण आता आपण काय केलेलं आहे बघा, आपल्या तारखा समान करून घेतलेल्या आहे, आपल्या ह्या तारीख ही जी तारीख आहे ती आपण समान करून घेतलेली आहे, 3 जानेवारी। आता आपल्याला 2014 वार काढायचा आहे, आधी आपल्याला किती वर्ष आहे बघा, मायनस जर केलं तर 2 वर्ष पाठीमागे जायचंय, प्लस आधी त्याच्यात लीप वर्ष येते का, 14 लीप वर्ष नाहीये, 14 थोडस आपल्याला आपण बाजूला जर लिहिलं 14, आता हे छोटे म्हणून बाजूला लिहू शकतो, नाहीतर इतर वेळेस आपण मायनसचा किंवा याचा वजाबाकीचा उपयोग करू शकतो। याच्यामध्ये 14-15 मध्ये लीप नाही आणि 16 लीप जरी असलं तर त्याचा जानेवारीच महिना आहे, त्याचा फेब्रुवारी महिना नाहीये, म्हणून आपल्याला फक्त 2 दिवस पाठीमागे जायचे, रविवारच्या पाठीमागे 2 दिवस जा आणि 2 दिवस जर पाठीमागे गेलं तर रविवार जर सोडला तर आपला शनिवार आणि शुक्रवार म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपलं उत्तर आहे। बघा आपल्याला आपण तारीख सारख्या केल्या आणि एकदम छोट, एकदा सराव झाला तर हे उदाहरण तुम्ही अगदी काही सेकंदात काही याच्यामध्ये ते सोडू शकता, म्हणजे फार नाही, फक्त त्याच्यासाठी आपल्याला आकलन होणं गरजेचं आहे आणि आकलन एकदा झालं की आपण जे उदाहरण सोडवतो ते 100% बरोबर येणार। आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस आपल्यामध्ये खूप आत्मविश्वास असला पाहिजे, त्या आत्मविश्वासाने आपण जर त्या गोष्टीला सामोरे गेलो तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। सगळ्यात महत्वाचं, आपली जी तयारी आहे ती अगदी चौथीतच झालेली आहे,
कारण चौथीत झालेल्या मिशन आरंभच्या परीक्षेमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या सिलेक्शन मध्ये तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात आपल्या जिल्हा परिषदेचे. आणि ह्या विद्यार्थ्यांनी जर आपल्या ज्ञानाचा उपयोग करून जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच पुढे जाण्याची संधी आहे. त्यानंतर आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. सन 2017 या वर्षात प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या वारी आली असेल? बघा प्रश्न आहे. आपले जे दिनविशेष मी सांगितलेले त्या दिनविशेषांवर भरपूर प्रश्न आपल्याला या ठिकाणी आणि बऱ्याचशा जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर 100% दिनविशेष आणि याच्यावर जास्त जोर दिलेला असतो. म्हणून आपण काय करा त्याचा जास्तीत जास्त सराव करा. बघा 2017 या 2017 या वर्षात प्रजासत्ताक दिन, मग आपण प्रजासत्ताक दिनाची तारीख पटकन लिहून घेतली पाहिजे. 26 जानेवारी. सव्वीस जानेवारी 2017 आणि वार आहे बुधवार. सव्वीस जानेवारी 2017 बुधवार प्रजासत्ताक दिनाची तारीख आपण लिहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याच वर्षी हा शब्द महत्वाचा आहे. कधी कधी आपल्याला पुढील वर्षी किंवा आणखी 2 वर्षांनी असा शब्द त्या ठिकाणी असतो, त्याचा बारकाईने अभ्यास करा. त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल. 14 एप्रिल 2017 चा वार आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. बघा 26 जानेवारी 2017 ला बुधवार आहे तर आपल्याला 14 एप्रिल 2017. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तारीख लिहिलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनाची पण तारीख लिहिलेली आहे. आता आपण ते शब्द बाजूला ठेवण्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा मी तुम्हाला सांगितले साल, आपल्याला जे सारखे आहे त्याचा विचार करायचा नाही. समजा आपल्याला 2017 2017, आता आपल्याकडे राहिले जानेवारी ते एप्रिल. मग आपल्या महिन्यांचं जे आपल्याला मांडून घ्यायला सांगितलंय त्या पद्धतीने मांडून घ्या. जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च मा काढला तरी चालेल, एप्रिलचा ए काढला तरी चालेल. आणि आपला नियम आहे जो पहिला महिना आहे त्याचे राहिलेले दिवस घ्या. आता पहिला महिना आहे जानेवारी, 31 वजा 26 करा म्हणजेच तुमचे 5 दिवस उरणार आहेत. या ठिकाणी 5 दिवस येणार जानेवारीचे. त्यानंतर फेब्रुवारी 2017 हे लीप वर्ष नाहीये, तिथं 0 दिवस ऍड करा किंवा 0 दिवस घ्या. मार्च 31 दिवसाचा आहे, त्या ठिकाणी 3 दिवस घ्या. आणि एप्रिल महिन्याचे झालेले दिवस घ्या 14 दिवस. घेतल्यानंतर त्याची प्लस करा, ऍडिशन करा त्या ठिकाणी 12 22 दिवस झाले. त्या 22 दिवसांचे आठवड्यामध्ये रूपांतर करा म्हणजे 22 त्याला भागिले 7 करा. 7 त्रिक 21 म्हणजे 1 दिवस आपल्याकडे उरलेला आहे. बघा 1 दिवसाने फक्त आपल्याला पुढे जायचे. 1 दिवस म्हणजे बुधवार नंतरचा दिवस आहे गुरुवार. बघा एकदम आपल्याला फक्त त्या दिन विशेषाची तारीख माहिती पाहिजे आणि तारीख जर माहिती असेल तर हा प्रश्न आपण एकदम छान आणि व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकतो. आपल्याला फक्त हे 0 का घेतलंय आणि 3 का घेतलंय याचं कारण परत एकदा सांगते. आपण महिन्याचे दिवस आहे, 28 दिवस असले तर कोणताही वार 5 वेळा येत नाही. जर 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. जर 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येत. मग जेव्हा आपल्याला जे मधले महिने दिलेले असतात त्यासाठी आपण पूर्ण पण दिवस घेऊ शकतो, पण आपल्याला बेरीज करण्यासाठी
आपल्याला तीन समजा 1 30 30 ची बेरीज करायला थोडासा उशीर होईल, मग त्याच्यापेक्षा आपण जे दिवस 5 वेळा येतात ते घेऊन त्या ठिकाणी त्याची बेरीज करतोय. आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेले बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी असेल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. दोन हजार अठरा या वर्षी आपल्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोपा पण आहे, फक्त तो आपल्याला थोडासा आपल्या विचार करून सोडवायचा आहे. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता. रेखाचा दुसरा वाढदिवस, दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवार, दुसरा वाढदिवसाचा वार आहे तिचा, बघा शनिवारी होता. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? आता आपण तिच्या दुसऱ्या वाढदिवसाची तारीख लिहूया 25 जुलै. पंचवीस जुलै 2009, 2009 ला तिचा दुसरा वाढदिवस आहे. तर तिचा जन्म, तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? आता दोन दुसरा वाढदिवस दिलाय आहे आपल्या याच्यातून, 2 वर्ष वजा करा. याच्यात जर तुम्ही 2 वर्ष वजा केले तर 7, तिच्या जन्माचं वर्ष आहे 2007. 2007 हे जन्म वर्ष येणार आहे त्या ठिकाणी. मग 2007 यामध्ये जर आपण विचार केला तर 8 आणि 9 म्हणजे एक लीप वर्ष येणार आहे. म्हणजे हे 2 वर्ष प्लस त्याच्यामध्ये एक लीप वर्ष म्हणजे आपल्याला 3 दिवसाने तो वार पाठीमागे जायचा आहे. 3 दिवसाने तो वार पाठीमागे जा किंवा 4 दिवसाने तो पुढे मोजा तरी आपलं उत्तर सारखंच येणार आहे. समजा आपला शनिवार आहे, शनिवारच्या मागे आपल्याला 3 दिवस जायचे, शुक्रवार असेल, गुरुवार आणि बुधवार. तुम्ही 4 दिवस जरी पुढे मोजले, शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, तोच वार येतो. मागे जाताना आणि पुढे जाताना आपल्याला जे योग्य वाटेल तेच आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच आपला जन्मदिवसाचा वार कोणता आहे? बुधवार. बघा परत एकदा आपल्याला 2018 सालचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये आपल्याला दुसरा वाढदिवस हे 2 जर आपण वजा केले तर तिचं जन्माचं साल किंवा तिचा जन्म ज्या वेळेत झाला ती साल आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ते 2 वर्ष पाठीमागे जायचे प्लस 2008. तुम्हाला 7 8 आणि 9 याच्यामध्ये 8 हे लीप वर्षे म्हणून आपण हा 1 दिवस त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तो 1 दिवस त्या ठिकाणी धरून मग नंतर आपण 3 दिवस पाठीमागे गेलो अर्थातच 4 दिवस पुढे जाऊन सुद्धा आपल्याला तोच वार त्या ठिकाणी मिळणार आहे. चला आता पुढील उदाहरणांकडे जाऊया. दोन हजार 2023 या वर्षी परीक्षेला आलेला प्रश्न बघा. एकदम शांत डोक्याने वाचला तर एकदम सोपा प्रश्न आहे, म्हणजे काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. पण जर आपण घाई केली तर त्याचं उत्तर आपल्याकडून चुकीचं होऊ शकतं. म्हणून प्रश्न वाचताना शांततेने वाचा पण फार स्लो जाऊ नका. फार स्लो गेले तर आपले पुढील प्रश्न सोडवायचे राहतात. म्हणून काय करा, वाचताना फक्त आपल्याला समज होईल अशा पद्धतीने आपण तो प्रश्न वाचणार आहोत. बघा 2020 2020 चा प्रजासत्ताक दिन, 2020 चा प्रजासत्ताक दिन तारीख लिहून घ्या 26 जानेवारी 2020. 2020 चा प्रजासत्ताक त्या दिवशी आहे शनिवार. शनिवार
तर त्या महिन्यात पुढील पैकी कोणता वार फक्त चार वेळा येईल? बघा आपण फार पाच वेळा येणारे वारपाट करून ठेवलेले असतात, मग चारच वेळा येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाच वेळा जे वार येतात ते कट करून टाकूया, आणि ते कट केले की आपल्याला चार वेळा कोणता वार येणार आहे ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. पण त्याच्यासाठी आपण जे शिकलोय बघा, 1, 8, 15, 22, 29 ह्या तारखा ज्या समान वार असतात त्या तारखा आपल्या पाठ पाहिजे याच्यासाठी. आणि त्या जर पाठ असल्या तर आपण हे हा जो प्रश्न आहे तो आपण अगदी इजिली सोडू शकतो. बघा 26 जानेवारी, 26 जानेवारी, तर मी आता 24 तारखेपर्यंत जाणार अगोदर मी 25 आणि 24, माझा 26 चा वार आहे शनिवार, माझा 25 चा वार असेल शुक्रवार, आणि माझा 24 चा वार असेल गुरुवार. 24 ला माझा गुरुवार आहे. मग मी काय करणार, 24 म्हणजे माझी 3 तारीख, 3 तारीख म्हणजे 3 तारखेचा वार आहे गुरुवार. आता हे 24 वरून 3 कसे गेले बघा, आपण पाठ केलेले एक समान वाराला येणार आहे 3, 10, 17, 24, 31 जसं 1, 8, 15, 22, 29 या ज्या तारखा आहे त्यांचे वार समान आहे. मग 3 तारखेला माझा जर गुरुवार आहे तो 2 तारखेला माझा बुधवार आलेला आहे आणि 1 तारखेला माझा मंगळवार आलेला आहे. आणि मला प्रश्न काय विचारलाय बघा, तर फक्त चारच वेळा येईल असा वार. माझी 1 तारीख बघा, 1 तारीख आहे तो 5 वेळा आलेला वार आहे, माझा 2 तारीख आहे तो पण 5 वेळा आलेला वार आहे, आणि 3 तारखेचा पण 5 वेळा आलेला वार आहे. मग हे पर्याय मी कट करणार, आणि कट केल्यानंतर जो पर्याय उरणार तो माझा 4 वेळा येणारा वार असेल. पहिला बघा, 1 तारखेचा मंगळवार पर्याय कट, 2 तारखेचा बुधवार पर्याय कट, 3 तारखेचा वार गुरुवार पर्याय कट, म्हणजेच शुक्रवार हा वार माझा 5 आपला 4 वेळा त्या ठिकाणी येणार आहे. बघा म्हणजे आपण 5 तारखेचे जर वार एकदा अगदी 0 मिनिटात तुम्ही जाऊ शकता, 24 च्या वाराला गेले तुम्हाला 3 तारखेचा वार मिळणार आहे, म्हणजे 3, 2, 1 चे वार आपल्याला माहिती होणार आहेत, आणि त्यानुसार मग आपण कट पद्धतीचा वापर करून काय करणार आहोत, तो वार त्या ठिकाणी येणार आहोत. यानंतर पुढील प्रश्न आहे, आता विद्यार्थ्यांसाठी चॅटबॉक्स ओपन झालेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी समजपूर्वक प्रश्न वाचून त्याचे उत्तर काढायचे आहे. प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आहे, बघा बऱ्याच मुलांचे उत्तर आलेत, भरभर भरभर उत्तर आहे. बघा रमेशने दिले, पूनम, सुवर्णा, स्वरा, अजिंक्य, बघा उत्तर दिलेले, तीर्थराज, अनुश्री, ओम, कार्तिकी, निलेश, वा वा छान छान छान. आणि बऱ्याच मुलांची पसंती ही 3 आणि 4 नंबरच्या पर्यायाला दिसते, म्हणजे बघा 4 नंबरचा पर्याय सगळ्यात जास्त उत्तर दिलेला पर्याय. वा वा छान, सगळे 4 नंबरच्या पर्यायाला फार मोठं प्राधान्य, व्हेरी गुड, एकदम छान. ओके चला तर बघूया आता आपण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2024 बघा 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि बऱ्याच मुलांनी खूप छान उत्तर दिलेले. बघा 5 जानेवारी 2001 ला जन्मलेल्या जॉन शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, तर शनयाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल? सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जॉन आणि शनया आणि जॉन याच्यामध्ये मोठं कोण आहे बघा. जॉन शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे जॉन थोडीशी आपल्याला माहितीसाठी, जॉन आणि शनया यांच्यामध्ये जॉन हा मोठा मुलगा आहे आणि त्यांच्यामध्ये 100 दिवसाचं अंतर, 100 याचं आठवड्यामध्ये रूपांतर करून घ्या, 7 × 7 = 28 म्हणजे 2 दिवस उरले त्या ठिकाणी,
आता 2 दिवसांनी क्षण याचा वाढदिवस पुढे जाणार आहे, म्हणजे याचा जॉनचा वाढदिवस, जॉनचा जन्म, जॉनचा जन्म जर शुक्रवारी झालेला असेल तर शनयाचा जन्म दिवस शुक्रवार झाला, शनिवार रविवार, रविवारी तिचा जन्म दिवस असणार आहे. पण आपल्याला पुढे काय विचारले पाहून घ्या, फार काही करण्याचं काही कारण नाहीये. तर तिचा पहिला वाढदिवस, आपला जन्म होतो त्यावेळेस काय आपला पहिला वाढदिवस नसतो, त्यानंतर 1 वर्षांनी आपला पहिला वाढदिवस होत असतो. म्हणून जर तिचा जन्म रविवारी झाला, साल 2001 आहे याची आठवण ठेवा सगळ्यांनी. म्हणजे आता आपल्याला 2002 चा वार काढायचा आहे आणि हे दोन्ही पण सामान्य वर्ष आहे. 1 दिवसाने हा वार पुढे जाणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर हे सोमवार आहे. पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांनी अतिशय छान दिलेला प्रतिसाद, एकदम सुंदर पद्धतीने सोडवलेलं आणि काढलेलं, एकदम छान. त्या ठिकाणी बघा, या घटकाचा तुम्ही एकदम सुंदर असा अभ्यास केलेला आहे. अजून सुद्धा वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव त्या ठिकाणी करा. दिनदर्शिका घटकामध्ये आलेल्या अडचणी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना विचारा आणि सगळ्यात महत्वाचं आकलनावर जास्त भर द्या. तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात. तुम्हाला पुढील अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.